डॉक्टर पंजारवा देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांचं जे इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आहे, त्यांनी संशोधन करून ही जांभूळ आणि सीताफळमधला गर आणि बिया वेगळा करण्याची ही मशीन डेव्हलप केलेली. आणि त्याचं संशोधन झाल्यानंतर त्यांनी एका प्रायव्हेट इंडस्ट्रीशी करार केलेला आहे उत्पादन करण्याचा. प्रायव्हेट इंडस्ट्री त्याच्यामध्ये ती उत्पादन करते आणि ती शेतकऱ्यांना किंवा इंडस्ट्रीवाल्याला विकते आणि त्याची रॉयल्टी म्हणून काही जो भाग आहे तो विद्यापीठाला मिळतो. तर मला सांगा की यामध्ये बिया आणि गर वेगळा होतो हो, आणि ही लाईटवर चालणारी मशीन, लाईटवर चालणारी, तर त्या एकच एचपी लागते व्होल्टेज, फक्त एक एचपी एचपी. तर सीताफळ आणल्यानंतर ते कुठं टाकायचं, त्याचे बिया कुठं पडतात, कुठं त्याचा गर पडतो ते सांगा. सीताफळ आणल्यानंतर त्याचं वरची साल हाताने काढा लागते, हिरवी साल. हिरवी साल हाताने काढल्यानंतर बाकीचा जो गर बिया सहित गर याच्यात टाकायचा, बी इकडं समोर पडते आणि घर इकडून साईडने पडतो, असं साईडने पडतं. हे दोन मॉडेल आहेत. हा दोन मॉडेल आहे, एक छोटं मॉडेल आहे सर्वात सुरुवातीला, हे 2014 मध्ये काढलं होतं. त्याच्यानंतर लेटेस्ट अपग्रेड म्हणून हे अपडेट याच्यात केलेलं आहे, बरेचसे चेंजेस केलेले आहेत आपण याच्यामध्ये. तर याच्यामध्ये क्वालिटी पाकळीचं प्रमाण याच्यामध्ये जास्त आहे या मशीनपेक्षा. बरं, पाकळी. उत्पादकाचं काय नाव आहे? माझं व्ही के मॅन्युफॅक्चरिंग, विनोद कांबळे. विद्यापीठाशी करार केलेला आहे? विद्यापीठाशी. इंडस्ट्रीचं नाव सांगा ना. व्ही के मॅन्युफॅक्चरिंग अँड मशिनरी सप्लायर, वाळूज MIDC, औरंगाबाद, संभाजीनगर. आणि एक मशीन साधारणतः किमती सांगा किती? कमीत कमी 60,000 मशीनची सुरुवात आहे. छोटी, सर्वात छोटी जर घेतलं तर हिचं तासी 50 ते 60 किलो ऑवरेज येते. 60,000 रुपये किंमत आहे. हिचं 1,00,000 रुपये प्राईज आहे. याचं कवरेज ताशी 100 किलो पर्यंत जाते. म्हणजे 100 किलो घर निघतो. घराची ऑवरेज, घराची कॅपॅसिटी, घर निघतो 100 किलो. 60 किलो. आणि कधीपासून सुरू केलं तुम्ही हे? 2014 मी ऑथोराइज मॅन्युफॅक्चरिंग करतो. आजपर्यंत जवळपास 900 ते 1,000 पीस विकलेत आजपर्यंत मार्केटमध्ये. बर, टोटल वाडीलाल ते नॅचरल जे भी मोठमोठ्या कंपन्या आहेत त्यांना सर्वांना आपलं मशीन गेलेलं आहे आजपर्यंत. शेतकरी घेत असतील? शेतकऱ्यांनी पण भरपूर शेतकऱ्यांनी युनिट्स घेतले. कारण पहिले काय होतं माहितीये का, आम्ही जेव्हा ट्रायलला जात होतो तर एक महिला एका दिवसभरामध्ये 20 ते 25 किलो माल काढत होती हाताने. मग आम्ही जेव्हापासून आता ते बरेच ट्रायलला वगैरे जात होतो शेतकऱ्यांकडनं, तर तेव्हा आम्हाला माहिती पडलं की ते एका महिलेचं एका दिवसाचं काम फक्त 25 किलो व्हायचं. पण आता हे मशीनवर काम आमचं जवळपास 60 किलो घर होतो एका तासामध्ये. पण घर करताना त्यामध्ये पाकळी पूर्ण पाकळी राहते, जसं पाकळीचं प्रमाण राहते. पाकळी जर तुटली तर तुटत नाही, बिलकुल अजिबात पाकळी तुटत नाही, अजिबात तुटत नाही, काहीच नाही, काहीच नाही. आणि हे घर काढल्यानंतर तो टिकत नाही ना? नाही नाही, त्याला थोडस KMS केमिकल टाकलं, 0.5 ग्रॅम टाकलं ना, तर तो जवळपास वर्ष प्लस टिकतो. हा डीप फ्रीज मध्ये नंतर ठेवायचं, पॅकिंग झालं. अशा पद्धतीचं मशीन आणखी आहेत का कुठं? नाही नाही, मार्केटला कुठंच नाही अशा पद्धती. येत नाही मशीन मार्केट जे होते ना ऑलरेडी, त्यांच्याकडे ते मशीन पाकळीचं प्रमाण निघत नव्हतं. जे मार्केटला मशीन होत्या त्यांच्या, त्याच्यामुळे ते वापरतच नव्हते. इतकं त्यांचं प्रचंड नुकसान व्हायचं की दिवाळीमध्ये काय व्हायचं की महिला दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये म्हणजे माहेरी जायच्या किंवा इकडं तिकडं जायच्या, जे वर्किंग स्किल वर्कर होत्या लेडीज, आणि दिवाळीच्या प्रमाणात सीताफळाचं प्रमाण इतकं वाढायचं की ते मोठ्या प्रमाणात सीताफळ यायचे, पण ते काढण्याअभावी फेकून द्यायचे सीताफळ, ते प्रोसेसिंग होत नव्हती तेवढी. त्याच्यामुळे मग ह्या मशीनचा दुकान आणि जे इंडस्ट्री फूड इंडस्ट्रीवाल्याला खूप मोठा फायदा झालेला आहे. आता शेतकऱ्यांना किंवा इंडस्ट्रीवाल्याला ही मशीन घ्यायचं आहे, हां, तर काय करायला पाहिजे? याच्यावर माझा नंबर वगैरे आहे, पूर्ण ॲड्रेस वगैरे आहे याच्यावर, आणि विद्यापीठाच्या वेबसाईटवर पण ॲड्रेस आहे माझा. हां, सर्वेकडे आहे. त्याचा पैसे ऑनलाईन घेता? हां, ऑनलाईन घेतो, सगळं ऑफलाईन घेतो. जसं समोरचं पुरवठा कसा करता? पुरवठा डायरेक्ट तिथं सप्लाय करून त्यांना जागेवर ट्रेनिंग वगैरे सर्व इन्स्टॉलेशन करून देतो. ट्रेनिंग पण देतात? ट्रेनिंग पण देतो टोटल जागेवर. ही जी विकसित केलेला शास्त्रज्ञ कोण येतात? डॉक्टर प्रमोद बकाने, हां, आपले संशोधक अभियंता आहेत. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे, त्यामध्ये कापणी पश्चात अभियांत्रिकी हा विभाग आहे. त्याचे जे संशोधन अभियंता आहेत तर त्यांनी हे मशीन विकसित केलेली आहे. ही मशीन विकसित केल्यानंतर यामध्ये दोन प्रकारचे मॉडेल तयार केले गेले. आधी ही सुरुवातीला ही मशीन विकसित केली गेली. ह्या मशीनमध्ये घर, सीताफळाचं घर आणि सोबतच जांभूळचं सुद्धा घर काढण्याची फॅसिलिटी प्रोव्हाइड करण्यात आली. त्यानंतर कॅपॅसिटी जशी वाढवली तर लोकांच्या डिमांडच्या हिशोबाने कॅपॅसिटी वाढवण्याची गरज होती. त्यामुळे त्याच्यानंतर ही जी मशीन आहे, ही मशीनमध्ये कॅपॅसिटी वाढवून ह्या मशीनमध्ये ती फॅसिलिटी प्रोव्हाइड करण्यात आली. तर ही मशीनचं पहिलं टायअप आम्ही व्ही के मॅन्युफॅक्चरिंग औरंगाबाद यांच्यासोबत केलेलं आहे, आणि त्यांनी जवळपास ही मशीन भारतभर म्हणजे ज्यांच्याकडे ही डिमांड होती त्यांच्याकडे यांनी मशीन सप्लाय केली. या मशीनमध्ये सीताफळ व्यतिरिक्त जांभूळचं घरसुद्धा आपण इथं काढत असतो. ह्या मशीनमध्ये
एक इचपीचं मोटर लावलेलं आहे. एक इचपीच्या मोटरमध्ये जवळपास 100 किलो आपण घर याच्यामध्ये काढतो आणि ह्यामध्ये आतमध्ये आपण ओपन केलं तर आपल्याला इथं जाडी पाहायला मिळते आणि एक ब्रश लागलेला मिळतो. जो काढलेला जो घर आहे तो ह्या ब्रशच्या ह्या जाडीच्या आतमध्ये जातो आणि त्या ब्रशद्वारे काय होतो की ते जे बिया आहेत सीताफळाच्या त्या बिया आणि त्याच्या वरचं चिटकलेला जो घर असतो तो वेगळा होतो. आणि विशेषतः ह्या कंपनीची ह्या मशीनची जे ॲडव्हान्टेज आहे ते असं आहे की ह्याच्यातले जे फ्लेक्स असतात सीताफळाचे ते फ्लेक्स जसे तसे राहतात. तर ह्यासोबतच काय होतं की जे आईस्क्रीम इंडस्ट्रीज आहे त्या आईस्क्रीम इंडस्ट्रीज ह्या मशीनला जास्त प्रिफरन्स देतात आणि त्यामुळे काय होतं आहे की ह्या मशीनची जी सेलिंग झालेली आहे ती आत्तापर्यंत आपण 900 युनिट भारतभर विकलेले आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी भारतभर ह्याचं बिझनेस इस्टॅब्लिशमेंट केलेलं आहे. त्यामध्ये काय असतं की लोकं जे बिझनेस इस्टॅब्लिश केलेले आहेत ते लोकं ह्या मशीनद्वारे घर काढून त्याला पॅकेजिंग करून त्याला -20 डिग्री सेल्सिअसमध्ये वर्षभर साठवून ठेवतात. आणि जसे वाडीलाल आहे नॅचरल आईस्क्रीम आहे त्यामध्ये विशेषतः कस्टर्ड ॲपल फ्लेवरचा आईस्क्रीम विकला जातो. तो आईस्क्रीम ह्या मशीनद्वारे काढलेल्या घर ह्यामध्ये सप्लाय केला जातो आणि त्याद्वारे आईस्क्रीम तयार करून ते त्यांच्या आउटलेटला विकतात. तर त्याचप्रमाणे सोबतच काय होते की ह्यामध्ये जांभूळचं घरसुद्धा काढलं जातं आणि जांभूळचं घरसुद्धा पॅकेजिंग करून तोही वर्षभर आपण त्याचं ज्यूस वगैरे घ्यायला किंवा कॅटरस इंडस्ट्रीज आहेत किंवा ज्यूस सेंटर्स आहेत त्यामध्ये ते लोक सतत वर्षभर ते विकत सीझन जो असतो तो फार लिमिटेड काळ असतो. त्यामुळे बरेचसे सीताफळ म्हणजे जे लहान असतात ज्यांना भाव भेटत त्यांना भाव भेटत नाही त्यावेळेस बऱ्याच भागामध्ये सीताफळाचा घर काढून तो घर वर्षभर रिफ्रिजरमध्ये साठवला जातो आणि हा साठवलेला जो घर आहे तो आता प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये जातो. जास्तीत जास्त वापरता रबडी तयार करणे आईस्क्रीम करणे यासाठी केला जातो आणि फार मोठी मागणी या घरासाठी आहे. त्यामुळे दिवसेदिवस या मशीनची जी मागणी आहे ती वाढत चाललेली आहे आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी फार मोठं चांगलं संशोधन या सीताफळाच्या बाबतीत तसेच जांभळाच्या रसाच्या बाबतीत त्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे या मशीनचा जो खप आहे तो फार चांगला